हाय फ्रेंड्स, मी वृषाली द ग्रीन लीफ गार्डनमध्ये आपले स्वागत करत आहे. फ्रेंड्स, पाऊस पडलेला आहे, सगळीकडे छान हवामान आहे आणि बागकामाची सर्वांची जोरात तयारी सुरू आहे. ज्यांना नवीन नवीन रोपं लावायची इच्छा आहे त्यांनी बरीचशी रोपं नर्सरीमधून घरी आणलेली आहेत. पण फ्रेंड्स, नर्सरीतून आणलेली जी रोपं असतात त्या रोपांची जी माती असते त्या मातीसकट जर ती रोपं आपण लावली तर बऱ्याच वेळा ती रोपं जगत नाहीत. आणि सगळेजण म्हणतात की नर्सरीतून छान छान रोपं आणली पण रोपं काही वाढलीच नाहीत. मग मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स, नर्सरीतून आणलेली जी रोपं असतात त्या रोपांची जी माती असते ती बऱ्याच वेळा मातीमध्ये त्या शंख, गोगलगाई, फंगस लागलेला असतो, त्याचप्रमाणे अनेक अशा काही गोष्टी त्या मातीमध्ये तयार झालेल्या असतात की ज्यामुळे आपली रोपं नंतर ती वाढत नाहीत. आणि म्हणून बागेतून किंवा नर्सरीतून आणलेली जी काही रोपं असतात ती रोपं त्या रोपांच्या मातीसकट आपण आपल्या घरातील कुंडीमध्ये न लावता ती माती बदलूनच आपण ती रोपं आपल्या कुंडीमध्ये लावली पाहिजेत, तर ती रोपं छान प्रकारे लागतात. आणि म्हणून फ्रेंड्स, आज मी नर्सरीतून आणलेल्या रोपांचं रिपॉटिंग करत असताना माती कशी तयार करावी आणि कुठल्या प्रकारची माती वापरायची, कशी वापरायची आणि किती प्रमाणात वापरायची याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर फ्रेंड्स, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रोपं लावली तर नक्कीच तुमची रोपं, ही बघा माझी रोपं कशी हिरवीगार दिसत आहेत, त्याप्रमाणे तुमचीही रोपं खूप छान प्रकारे वाढतील. तर फ्रेंड्स, चला करूया सुरुवात. तर फ्रेंड्स, बागकामात प्रथम रोप लावत असताना पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे माती. मातीचे बरेचसे प्रकार आहेत, जसा प्रदेश तशा प्रकारची माती असते. काही ठिकाणी लाल माती असते, काही ठिकाणी काळी माती असते, काही ठिकाणी भुसभुशीत माती असते. जशी माती उपलब्ध असेल तशा प्रकारच्या मातीचा आपण उपयोग करावा. प्रथम फ्रेंड्स, इथे बघा मी जी ही माती तयार केलेली आहे, ही जी माती आहे या मातीमध्ये जे काही दगड किंवा आणखी काही खडक वगैरे असे काही जे मोठे मोठे दगड होते ते सगळे मी बाजूला करून अशा प्रकारे ही छानशी अशी गाळून अशी माती तयार केलेली आहे. म्हणजे गाळून म्हणजे त्यातले मोठे मोठे दगड वगैरे सगळे कंकर किंवा काही संगमरवरी दगडासारखे काही कडक दगड असतात की जे रोपाच्या मुळांना वाढू देत नाहीत आणि रोपाची मुळं त्यातून आत पण जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारे त्यातले मोठे दगड वगैरे बाजूला करून अशी छानशी अशी माती मी तयार केलेली आहे आणि त्यातले मोठे मोठे खडकही बाजूला केलेले आहेत. तर फ्रेंड्स, रोपं लावताना फक्त मातीचीच गरज नसते तर मातीचं जे मिक्सचर आहे ते छान करण्यासाठी किंवा मातीचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी या मातीमध्ये आपल्याला आणखी काही घटकसुद्धा मिसळावे लागतात, तर ते आता आपण पाहूया. फ्रेंड्स, मातीमध्ये मिक्स करायचा महत्त्वाचा पहिला घटक म्हणजे गोबर कंपोस्ट. हे गोबर कंपोस्ट म्हणजे कुजलेलं शेणखत. हे जे शेणखत आहे ते साधारणतः वर्षाचं तरी वर्षभराचं कुजलेलं शेणखत वापरावं. आपल्या देशातील उष्ण आणि दमट हवामानामुळे या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं विघटन फार वेगानं होतं आणि त्यामुळं काय होतं, रोपं चांगली वाढण्यासाठी, पिकाचं भरपूर उत्पन्न येण्यासाठी शेणखताचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्रेंड्स, शेणखतामध्ये जनावरांचे मूत्र, अर्धवट कुजलेला किंवा खाऊन टाकलेला जो पालापाचोळा असतो, म्हणजे जे जनावरं खातात कडबा किंवा पालापाचोळा गवत, हे अर्धवट कुजलेलं हे सगळं या शेणखतामध्ये असतं. आणि या म्हणजे चाऱ्यांची खाऊन उरलेला जो चारा असतो त्याचेसुद्धा काही अवशेष इथे बघा दिसत आहेत, हे असे अवशेषसुद्धा या शेणखतामध्ये असतात. आणि त्यामुळं हे शेणखत रोपांसाठी खूप उपयुक्त असा एक घटक आहे. आणि चांगलं कुजलेलं जे शेणखत असतं ना त्या शेणखतामध्ये 0.4% नत्र असतं, 0.15% स्फुरद असतं आणि 0.50% पालाश असतं. तर फ्रेंड्स, गोबर कंपोस्ट आपण जेव्हा या मातीमध्ये वापरतो तर फक्त गोबर कंपोस्टच रोपांसाठी पुरेसं होत नाही तर कॅल्शियमसुद्धा रोपांसाठी आवश्यक असतं. तर कॅल्शियमसाठी आपण या मातीमध्ये या अंड्याचा चुरा, इथं बघा ही अंड्याची सालं काही ठेवलेली आहेत, पावसामुळे त्याच्यावर माती उडून थोडंसं हे झालेलं आहे, तर ही जी आहेत ती चांगली उन्हामध्ये वाळवलेली आहेत बघा. आणि मग कॅल्शियमसाठी आपण मातीमध्ये या अंड्यांचा बारीक असा चुरा मिक्स करून घालू शकतो.
तुमच्याकडे अंड्याचे छिलकं नसतील तर तुम्ही बोन मील पावडरसुद्धा वापरू शकता. काही लोक बोन मील पावडर वापरत नाहीत, नाही वापरली तरी चालते. तुम्ही अंड्याच्या छिलकांची पावडर करून तुम्ही त्या मातीमध्ये मिक्स करू शकता. फ्रेंड्स, हे जे शेणखत आहे ना, हे शेणखत जनावरं जर शेतामध्ये अशी फिरत चरण्यासाठी सोडलेली असतील तर त्या जनावरांचं जे गोबर असतं त्याच्यापासून तयार झालेलं शेणखत जे आहे ते जास्त रोपांना खूपच उपयुक्त असतं. कारण तिथे जनावरं वेगवेगळ्या प्रकारचा पाला खातात आणि रानावनामध्ये जो पाला मिळतो त्याच्यावर औषधं मारलेली नसतात बघा. आणि त्यामुळं ते जे गोबर कंपोस्ट असतं ते ऑर्गॅनिक गोबर कंपोस्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण गोठ्यामध्ये जेव्हा आपण जनावरं बांधतो आणि त्यांना खाद्य काही घालतो तर त्या चारा जो आणलेला असतो तो खूप वाढण्यासाठी त्याच्यावरही भरपूर केमिकलचा वापर केलेला असतो. आणि त्यामुळे जर रानावनात फिरायला सोडलेली जनावरं असतात त्यांच्याच गोबरचं जर गोबर कंपोस्ट वापरलं तर रोपं आणखीनच छान प्रकारे वाढतात. रोपांची माती तयार करताना त्याचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण रोपांना माती तयार करतो त्यावेळेस ही जी माती आहे ती मोजून घेणं आवश्यक आहे. 50% जर आपण माती घेतली तर 30% हे आपण गोबर कंपोस्ट त्यासाठी घ्यावं. तर आता 50%, 30% हे कसं तुम्ही मोजणार? तर साधारणतः हे बघा, हे एक भांडं आहे, या भांड्याच्या सहाय्याने तुम्ही ते मोजू शकता. जर 5 भांडी तुम्ही माती घेतली तर 3 भांडी तुम्ही हे गोबर कंपोस्ट घ्यावं. हा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे लीप कंपोस्ट. हे बघा, लीप कंपोस्ट हे पानांचं अगदी कुजलेलं असं लीप कंपोस्ट आहे. हे जे लीप कंपोस्ट आहे तुम्ही वेगवेगळ्या झाडांच्या खालचा पालापाचोळा जो वाळलेला असतो त्याचा सुरा करून ते तुम्ही इथे वापरू शकता. माझ्याकडे कडुनिंबाची झाडं आहेत, त्या झाडाखालचा हा सगळा मी गोळा करून अगदी एक पोतं भरून ठेवलेलं आहे आणि त्याचाच हा मी इथे रोपं लावण्यासाठी वापर करते. हा पूर्णपणे असा कडुनिंबाचा पाला आणि त्याचं कुजलेलं हे लीप कंपोस्ट आहे. वेगवेगळ्या झाडांच्या खाली जे काही पालापाचोळा पडून ती वाळून जे खत तयार होतं ना तेही तुम्ही गोळा करून वापरू शकता. कारण मोठ्या मोठ्या झाडांवर बघा औषधं मारलेली नसतात आणि त्यामुळे हे लीप कंपोस्ट आहे हे अगदी हे ऑर्गॅनिक लीप कंपोस्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या झाडाखालचा पालापाचोळा जो आहे वाळलेला त्याचं लीप कंपोस्ट आपण या रोपामध्ये वापरू शकतो. लीप कंपोस्ट तुम्ही एक भांडं भरून त्याचं घ्यायचं, म्हणजे मातीची तुम्ही 5 भांडी घेतली, ही मातीची 5 भांडी, त्याचप्रमाणे हे गोबर कंपोस्ट 3 भांडी आणि हे एक भांडं आपण लीप कंपोस्ट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण अंड्याचा सुरा पण घालायचा आहे. तसेच आता माती भुसभुशीत राहावी, त्याच्यामध्ये हवा खेळती राहावी आणि पाणी जास्त साचू नये म्हणून एक भांडं आपण त्याच्यामध्ये बारीक वाळू मिक्स करणार आहे. थोडीशी ही माझ्याकडे मोठीच आहे, याच्यापेक्षा बारीक तुम्हाला मिळाली तरी तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर एक भांडं आपण या मिश्रणामध्ये वाळूचं घालणार आहोत. त्याचप्रमाणे इथे बघा, ही नीम खली आणि त्याच्यामध्ये फंजीसाईड पावडर वापरलेली आहे. नीम खलीमुळे मातीमध्ये अजिबात बुरशी लागत नाही, निमॅटोड्स किंवा काही फंगस वाढत नाही आणि रोपाची मुळं खूप छान प्रकारे वाढतात आणि त्यामुळे रोपंसुद्धा खूप छान येतात. ही जी फंजीसाईड पावडर आहे तेही त्याचंच काम करते, म्हणजे मातीमध्ये बुरशी किंवा फंगस वाढू देत नाही. अशा प्रकारे नीम खली आणि फंजीसाईड पावडर 1 चमचा आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत आणि नीम खली आहे ती तुम्ही 3-4 चमचे घेतली तरी चालेल. तर अशा प्रकारे मातीमध्ये आपण चौथा घटक म्हणजे नीम खली आणि फंजीसाईड पावडर वापरणार आहोत. फ्रेंड्स, आता आपण ही माती मोजून घेऊया. हे एक भांडं मोजलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण 5 भांडी या मातीची घेऊया. 50% म्हणजे 5 भांडी. 2 हे तिसरं भांडं आहे, 3 आता हे चौथं भांडं आहे, 4 आणि हे आता 5वं भांडं. म्हणजे अशा प्रकारे आपण या भांड्यांमध्ये 5 भांडी, तरी पण काही दगड राहिले आहेत बघा, हे बघा असे हे कडक दगड आहेत ना, हे काढून टाकले पाहिजे. हे अशा प्रकारे ही 5 भांडी आपण मोजून घेतलेली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये हे जे गोबर कंपोस्ट आहे हे
तीन भांडी मोजून घेतलेलं आहे. मी अगोदरच मोजून ठेवलेलं आहे. हे आपण तीन भांडी गोबर कंपोस्ट मिक्स केलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक भांडं हे लीप कंपोस्ट आहे हे मिक्स करत आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक भाग वाळू मिक्स करत आहोत. वाळू आणि हे नीमखली आणि फंजीसाईड पावडर हे आता याच्यामध्ये आपण मिक्स करत आहोत. आणि हे संपूर्ण आता मिश्रण हे आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आणि अशा प्रकारे हे मिक्स करून आपण आता ते रोपांना वापरणार आहोत. आणि हे असं मोकळं छान झालं पाहिजे. बघा अगदी असं घट्ट असं बांधलं तर असं ते घट्ट नाही, असं सुटसुटीतच झालं पाहिजे असं. तर हे मिश्रण छान झालेलं आहे. आणि ही जी माती आहे ना, माती मी पाऊस येण्याच्या अगोदरच ही सगळी साठवून ठेवलेली आहे. म्हणजे माती वगैरे गोळा करण्याची कामं ही आपण पावसाळ्याच्या अगोदरच करावीत. आता यात थोडी आपण ही अंड्याची जी सालं आहेत ती बारीक केलेली आहेत आणि ती आता आपण मिक्स करत आहोत. तुम्ही आत्ता नाही मिक्स केली आणि नंतर रोप लावल्यावर जरी तुम्ही त्याच्यामध्ये ती घातली तरीसुद्धा चालतात. तर अशा प्रकारे छान असं हे मातीचं मिक्सचर तयार झालेलं आहे आणि त्याला टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. बघा अगदी असं चिकट चिकट अशी माती झालेली नाही, अशी सुटसुटी छान झालेली आहे. आणि असं मिश्रण तुम्ही मातीसाठी तयार करा आणि या मातीमध्ये तुम्ही रोप लावा, तर तुमच्या बागेमध्ये तुमची जी रोपं आहेत ती खूप छान प्रकारे वाढतील. अशा प्रकारे रोपं लावण्यासाठी छानसं मातीचं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स, अशीच माती तुमच्या बागेमध्ये रोपं लावण्यासाठी तयार करा आणि त्याच्यामध्ये रोपं लावा, तर नक्कीच तुमची रोपं खूप छान प्रकारे वाढतील. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.